नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी अपक्ष अर्ज केल्यानं सत्यजित तांबे सुधीर तांबेंवर आजच कारवाईची शक्यता. काँग्रेसला अंधारात ठेवल्याचा नाना पटोलेंचा आरोप. कोरोना काळात वैद्यकीय उपकरणं खरेदीत घोटाळा झाल्याचा सोमय्यांचा आरोप. मुंबई पालिकेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याला ईडीकडून नोटीस. सोमय्या यांचा दावा. 5 वाजता आदित्य ठाकरेंची पत्रकार परिषद. ठाकरे सरकारच्या काळातली स्थगित केलेली कामं पुन्हा सुरू करण्याबाबत राज्यपालांनी काढला वटहुकूम. मविया सरकारमधल्या 6000 कोटींच्या कामांना दिली होती स्थगिती. अभिनेत्री उर्फी जावेदनं घेतली राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांची भेट. चित्रा बाग यांच्याकडून माध्यमातून येणाऱ्या धमक्यांची उर्फीनं दिली माहिती. अद्याप लेखी तक्रार दाखल नाही. नाशिकच्या सिन्नर महामार्गावर बस आणि ट्रकचा भीषण अपघात. अपघातात 10 जणांचा मृत्यू. शिर्डीच्या दिशेनं जाणाऱ्या बसला ट्रकची धडक. मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत. काँग्रेस आमदार सुनील केदार यांना 1 वर्षाची शिक्षा. 2017 साली महापारेषण कर्मचाऱ्याला मारहाणीचं प्रकरण. नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.